गुजरातमधील काटोल इथं इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफको तर्फे एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ब्राझीलच्या शिष्टमंडळानं नुकतीच या नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्पाला भेट दिली आहे. अँजेलो मॉरिशिओ फ्रँक ऑलिव्हिएरा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाचे अधिकारी, ब्राझीलच्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. ब्राझीलच्या शिष्टमंडळानं इफकोतील नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजनं संमती दिलेल्या प्रयोगशाळेला आणि नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र या दोन्हींनाही भेटी दिल्या आहेत. इफको या भारतीय शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील खतनिर्मिती क्षेत्रातील संस्थेनं ब्राझीलमधील सहकारी संस्था ब्राझिलियन कॉपरेटिव्हसोबत एक सहकार्य करार केलाय. या सहकार्य करारानुसार ब्राझीलमधील सहकार क्षेत्रातील अनेक विधायक उपक्रम भारतात राबवले जाणार आहेत आणि याचाच एक भाग म्हणून इफकोनं ब्राझीलच्या सहकार्यानं गुजरातमध्ये एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारलाय. या प्रकल्पामध्ये तयार करण्यात आलेल्या नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक कसे घेतले जाणार आहे याची माहिती इफकोच्या अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला दिली आहे. इफकोचे विपणन संचालक योगेंद्र कुमार आणि काटोल येथील प्रकल्पातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. इफकोनं इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या मदतीनं नॅनो युरियाची देशभरातल्या 15,000 ठिकाणी प्रात्यक्षिकं घेतली आहेत आणि त्यानंतरच या नॅनो युरियाला केंद्रीय खत व रसायन मंत्रालयानं अंतिम संमती दिली आहे. काटोल येथील प्रकल्पामध्ये इफको दिवसाकाठी 1.5 लाख बाटल्या नॅनो युरियाची निर्मिती करणार आहे. जून 2021 पासून या प्रकल्पातून तयार झालेल्या 1 कोटीहून अधिक बाटल्या नॅनो युरिया शेतकऱ्यांनी विकत घेतलाय, तो वापरून पाहिलाय. नॅनो युरिया लिक्विड हा कृषी संशोधकांचा एक नवा आविष्कार आहे. पिकामधील पोषक घटकांच्या वाढीसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय या नॅनो युरियाचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. माती पाणी आणि हवेचं प्रदूषण टाळून उत्पादन वाढीला चालना देणारे नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत असं खत आहे. ब्राझील युरिया सहकार्याचा पुढचा टप्पा म्हणून काटोलच्या प्रकल्पातील नॅनो युरिया ब्राझीलमध्ये सुद्धा वापरण्यात येणार असल्याचं ब्राझीलच्या शिष्टमंडळानं नमूद केलंय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.